मशिदींवरचे भोंगे आणि हनुमान चालीसा संदर्भात राज ठाकरेंच्या नव्या घोषणेकडे लक्ष। शिवतीर्थावरती निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक, तर ईदच्या पार्श्वभूमीवरती मनसेकडून महाआरती स्थगित। राज्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून गृह विभागाची बैठक, तर राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेसंदर्भात अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर। नारायण राणे, मोहित कंबोज यांच्यानंतर राणा दंपत्याचं मुंबईमधील घर मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर। अवैध बांधकामाच्या तक्रारीवरून नोटीस, उद्या पथकाकडून पाहणी। कोरोना लसीची सक्ती करता येणार नाही, लसीकरणासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दुष्परिणामांची माहिती देण्याचे सरकारला निर्देश। सोना आणि वाहन खरेदीसाठी ग्राहक साधणार अक्षय तृतीयेचा मुहूर्त। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 हापूस आंब्यांची आरास, तर आजपासून चारधाम यात्रेला सुरुवात। देशभरामध्ये रमजान ईद साजरी, नमाज अदा करत मुस्लिम बांधवांनी दिल्या शुभेच्छा। आईच्या आठवणीनं खासदार इम्तियाज जलील भाऊक। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।